मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. महाराष्ट्र राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र परिषदेचा प्रथम वर्धापन दिन बुधवार दिनांक 9 जून 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता गुगल मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुमित पवार यांनी दिली आहे. कोविड-19 संकटामुळे हा प्रथम वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर मनोहर, संस्थापक शब्दसृष्टी मुंबई, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक गिरीश कुलकर्णी, संस्थापक स्नेहालय हे लाभले आहेत. या ऑनलाईन कार्यक्रमाची लिंक 7 जून रोजी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक बंधू भगिनींना पाठवण्यात येणार आहे. राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या स्थापनेला 9 जून रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या 1 वर्षाच्या कालावधीत परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेने कोविड-19 शाळा बंद पण शिक्षण सुरू अशा संकटकाळात इयत्ता 11वी आणि 12वीला राज्यशास्त्र विषय घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचे काम केले आहे. अभ्यासक्रमाचे व्हिडिओ, प्रश्नपत्रिका संच, प्रश्नपेढी, ऑनलाईन टेस्ट, हस्तलिखित नोट्स, बोर्डची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाचे मार्गदर्शन केले आहे. 26 नोव्हेंबरचा संविधान दिन साजरा करणे, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे, संविधान दिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, संविधानावर आधारित निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा परिषदेने मागील वर्षी आयोजित केल्या होत्या. त्याला राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तसेच प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांमध्ये राज्यशास्त्र विषयाची आवड निर्माण करणे, पुनर्रचित अभ्यासक्रमावर चर्चा घडवून आणणे, राज्यशास्त्र विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे प्रश्न सोडवणे, शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे असे उपक्रमसुद्धा परिषदेच्या वतीने मागील वर्षभरात राबवण्यात आले होते. दिनांक 9 जून रोजी आयोजित ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या प्रथम वर्धापनाचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका निशिगंधा जाधव करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत, स्वागत गीताच्या माध्यमातून कुमारी ख्याती आणि कुमारी खुशी मानमोडे ह्या करणार आहेत. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय प्राध्यापक सुनीता जमणे करून देणार आहेत. कोरोनासारख्या महामारीला बळी पडून दुर्दैवाने स्वर्गवासी झालेले परिषदेचे कार्याध्यक्ष स्वर्गीय प्राध्यापक भगवान चौधरी आणि इतर प्राध्यापक बंधू भगिनींना श्रद्धांजली प्राध्यापक पीतांबर उरकुडे राज्य सचिव हे वाहतील. परिषदेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत प्राध्यापिका हर्षदा दरेकर सादर करतील. नंतर प्रमुख अतिथींचे भाषण होईल. त्यानंतर अध्यक्षीय भाषण आणि नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुमित पवार हे करतील. आणि शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक शरद जोशी हे मानतील. आणि कार्यक्रमाचा यानंतर समारोप होणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या जास्तीत जास्त प्राध्यापक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे अशी विनंती संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मुंबई विभागाचे पालक प्राध्यापक अविनाश सर, प्राध्यापिका सुनीता जमने मॅडम, विभाग अध्यक्ष प्राध्यापक संजय सुतार, महासचिव प्राध्यापक प्रकाश भगत आणि मुंबई जिल्ह्याचे पालक प्राध्यापक प्रवीण साळुंके सर, अध्यक्ष प्राध्यापक कपिल निकम सर व महासचिव प्राध्यापक मालोजी म्हस्के सर, ठाणे जिल्ह्याचे पालक किशोर बिरारी सर, अध्यक्ष प्राध्यापक अरुण कपाले सर, महासचिव प्राध्यापिका श्रद्धा भागवत मॅडम, रायगड जिल्ह्याचे पालक अरुण पाटील सर, अध्यक्ष प्राध्यापक गुलाब तुरुक माने सर, महासचिव प्राध्यापिका सुजिता वाडेकर,
महासचिव पालघर जिल्ह्याचे पालक निशिगंधा जाधव मॅडम, अध्यक्ष प्राध्यापक हेमराज साळुंके सर, महासचिव प्राध्यापक रामकृष्ण जमादार सर यांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई विभागीय अध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक संजय सुतार यांनी तसेच मुंबई विभागीय महासचिव प्राध्यापक प्रकाश भगत यांच्या वतीने देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.